नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चंद्रयान 3 यावर छान असा निबंध। यातून आपण भाषणही तयार करू शकतो। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चंद्रयान 3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची तिसरी चंद्र मोहीम आहे। चंद्रयान 3 हे 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले। भारतातील ही एक अतिशय महत्त्वाची अंतराळ मोहीम आहे। चंद्रयान हे भारतातील पहिले चंद्र शोध मोहीम आहे। हे प्रथम 22 ऑक्टोबर 2008 रोजी इस्रोने प्रक्षेपित करण्यात आले होते। चंद्रयान 2 हे 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते। चंद्रयान 3 हा चंद्रयान 2 आणि चंद्रयान 1 नंतरचा प्रकल्प आहे। चंद्रयान 2 अयशस्वी झाल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी चंद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात आले। चंद्रयान 2 मोहिमेदरम्यान आलेला अनुभव आणि आव्हानांमधून शिकणे हे चंद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे। चंद्रयान 3 चे मुख्य लक्ष चंद्राचे भूगर्भशास्त्र, इतिहास आणि पर्यावरणाचा अभ्यास करणे आहे। सर्व भारतीयांसाठी मोठे यश म्हणजे चंद्रयान 3 बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6:04 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनून इतिहास घडवला। चंद्रयान 3 हे आपल्यासारख्या भावी पिढींसाठी प्रेरणास्रोत आहे। भविष्यातील शास्त्रज्ञ, अभियंता आणि संशोधक या नात्याने चंद्रयान 3 यांसारख्या अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता आपल्याकडे आहे। आपण आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांकडून प्रेरित होऊया। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात शिकण्याची आणि योगदान देण्याची ही संधी घेऊया। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।